नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये आज आपण बघणार आहे सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता नववी गुण पंचवीस वेळ आहे तीस मिनिटे प्रश्न पहिला आहे पहा मी कोणते ओळखा तीन गुणांसाठी प्रश्न आहे त्यामध्ये पहिला आहे माझ्यामुळे परिपथामधील विद्युत वाहक तारेमधील इलेक्ट्रॉन गतिमान होतात याचे उत्तर आहे पहा विद्युत घट दुसरा आहे माझ्यामुळे चुंबकाला लोखंडी खिळे चिकटतात तर याचे उत्तर आहे पहा चुंबकीय बल तिसरा आहे पहा माझ्यामध्ये धातूचे आणि अधातूचे गुणधर्म असतात त्याला काय म्हणतो आपण धातू सदृश्य प्रश्न दुसरा आहे लिंबू सरबत कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे त्यातील घटक पदार्थ कोणते आहेत तीन गुण तर पहा लिंबू सरबत समांगी मिश्रण आहे त्याच्यामध्ये लिंबूरस साखर मीठ असते त्यानंतर पहा प्रश्न तिसरा आहे पुढील अन्न साखळी पूर्ण करा एक गुण एक मार्कासाठी प्रश्न आहे तर पहा इथे गवत नागतोडा त्यानंतर बेडूक त्यानंतर साप म्हणजेच नागतोडा काय करतो गवत खातो बेडूक नागतोडा खातो आणि बेडकाला साप खातो ही अन्नसाखळी आहे प्रश्न चौथा आहे परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा राजीव सहा वर्षाचा मुलगा आहे तो आपल्या कुटुंबासोबत एका गावात राहतो त्याचे वडील एका कारखान्यात काम करतात दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले त्यांना खोकला आहे आणि आता त्यांच्या थुंकीतून रक्त पडत आहे आणि त्यांचे वजनही कमी झाले आहे तर पहा या परिषदावरून आपल्याला काय लिहायचे प्रश्नांची उत्तर लिहायचे आहेत तर पहा इथे पहिला प्रश्न आहे राजीवच्या वडिलांना कोणता आजार आहे आणि दुसरा आहे अशा परिस्थितीत राजीवच्या पालकांना तुम्ही काय मदत करा तर पहा मी इथे पानावर लिहून घेतलेला आहे त्यामध्ये पहा प्रश्न चौथ्या मधील पहिल्याचं उत्तर आहे राजीवच्या वडिलांना कोणता आजार आहे तर त्याचे उत्तर काय आहे पहा क्षय रोग त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा अशा परिस्थितीत राजीवच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल तर पहा याचे उत्तर आहे सरकारी दवाखान्यात मोफत डॉट्स उपचार घ्यायला सांगेन त्यानंतर पहा प्रश्न सहावा आहे इथे पाचवा प्रश्न दिलेला नाही डायरेक्ट सहावा प्रश्न आहे म्हणजेच इथे प्रिंटिंग मिस्टेक असू शकते तर पहा प्रश्न सहावा प्रत्येकी दोन उदाहरणे द्या त्यामधील अनैसर्गिक विघटनशील पदार्थ हे उत्तर आहे फळाची सान पाला पाचोळा ब प्रश्न आहे ध्वनीचे प्रसारण या माध्यमातून होते नैसर्गिक अविघटनशील पदार्थ तर पहा याचे उत्तर काय आहे हे ध्वनीचे प्रसारण स्थायू द्रव आणि वायू माध्यमातून होते नैसर्गिक अविघटनशील पदार्थ तर याचे उत्तर आहे पहा धातू काच आणि प्लॅस्टिक त्यानंतर पहा प्रश्न सातवा आहे खालील सजीवांचे वर्गीकरण आदीजीव कवके यामध्ये वर्गीकरण करा तर पहा दोन मालकासाठी प्रश्न आहे त्याच्यामध्ये पेनिसिलियम आमिबा पॅरामेसियम भूछत्रे आता आधी जीव कोण आहेत पहा तर अमिबा पॅरामेसियम कवके कोणते आहेत तर पेनिसिलियम भूछत्रे त्यानंतर पहा आठवा प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा तर पहा इथे क्रमांक उदाहरण दडत्वाचा प्रकार आपल्याला दडत्वाचा प्रकार लिहायचा आहे त्यामध्ये पहिला आहे सायकलचे पॅडल मारणे थांबिवले तर सायकल गतिमान असते आता इथे पहा जडत्वाचा कोणता प्रकार आहे हा गतीय जडत्व त्यानंतर दुसरा आहे पहा एका ठिकाणी असलेला दगड हलत नाही तर यामध्ये कोणते जडत्व आहे जडत्वाचा प्रकार विराम अवस्थेतील जडत्व त्यानंतर पहा खालील आकृतीचे निरीक्षण करा व उत्तरे द्या चार गुणांसाठी प्रश्न आहे तर पहा इथे प्रश्न अ आहे चित्रात दिसणाऱ्या मानवनिर्मित वस्तूंचे पर्यावरणावर कोणते परिणाम होतात आणि प्रश्न आहे ते परिणाम टाळण्यासाठी कोणते उपाय अंमलात आणणे आवश्यक आहे तर पहा चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर प्लॅस्टिक बॅग बॉटल इत्यादी पदार्थ दिसत आहेत आता पहा त्याच्यापासून काय काय होतं पर्यावरणावर अप्रश्नाचे उत्तर आहे मृदा प्रदूषण कॅन्सर सारखे रोग प्राणी जीवनावर संकट हे परिणाम होतात आणि पहा हे परिणाम टाळण्यासाठी कोणते उपाय अंमलात आणायला हवेत तर त्याचे उत्तर आहे पहा प्लॅस्टिकचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे दुसरा आहे प्लॅस्टिकचे विघटन होईल अशा बॅगा वापराव्यात त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक दहा आहे खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुणांसाठी प्रश्न आहे इथे एक मूलद्रव्य दिलेला आहे आणि त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच इलेक्ट्रॉनचे वर्गीकरण इथे दिलेले आहे आता पहा आकृतीमधील मूलद्रव्याचे नाव लिहा तर याचे नाव या काय आहे याने काय म्हणतो आपण सोडियम आता ब पहा या मुल्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे तर पहा प्रत्येक कक्षेमध्ये वेगवेगळ्या किती आहेत इथे एक दोन आहेत इथे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हा एक अकरा किती इलेक्ट्रॉन आहेत तर याच्यामध्ये अकरा इलेक्ट्रॉन आहेत आता पहा क प्रश्न या अणूच्या दुसऱ्या कक्षेचे नाव सांगा या दुसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे आता पहा पहिली जी कक्षा असते त्याला काय म्हणतात के दुसरी कक्षा जी आहे त्याला काय म्हणतात यल तर ही दुसरी कक्षा कोणती आहे यल कक्षा आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ इलेक्ट्रॉन आहे त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न खालील आकृतीमध्ये फळीवर प्रयुक्त होणारे बल आणि क्षेत्रफळ संदर्भात प्रयोग दर्शविला आहे याबाबत कोणता निष्कर्ष काढाल दोन गुणांसाठी प्रश्न आहे आता ती आकृती पहा पुस्तकामध्ये सोळा नंबरच्या पानावर आहे आणि निष्कर्ष काय आहे पहा क्षेत्रफळ वाढले की त्याचा बलाला दाब कमी होतो क्षेत्रफळ कमी झाले की त्याच त्याचं बलाला दाब वाढतो तर अशा प्रकारे आपल्याला निष्कर्ष लिहायचा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा थँक्यू फॉर वॉचिंग